किंवा अजून काही असेल, ठीक आहे, हा कायद्याच्या चौकटीतला विषय, कोणत्या सेक्शनखाली त्याच्यावरती कारवाई होऊ शकेल, सुप्रीम कोर्टाचे काय निर्णय आहेत, हायकोर्ट काय म्हणते आहे, पोलीस व्यवस्था काय म्हणते हा त्यांचा विषय. तुम्हाला आता काहीच काम नसल्यामुळे तुम्ही या विषयावर बोलत असाल तर तुम्ही महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण खराब करताय स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. हे राष्ट्रहिताचं नाही, हे राष्ट्राला मारक आहे, राष्ट्र एकात्मतेला मारक आहे. आम्ही स्वतः या मताचे आहोत की भोंग्यांमुळे लोकांना त्रास होऊ नये. आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलनं केलेली आहेत, लढाई केलेली आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिलेले आहे. या देशात जर कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहिजे. दोन दिवस शिल्लक राहिले, आजचा आणि उद्याचा, या दोन दिवसामध्ये जर या नियमाचं व्यवस्थितरित्या पालन झालं नाही तर त्याची परिस्थिती बिघडू शकते. मला वाटत नाही तसं. हे लेचापेचांचं राज्य नाही, हे गृह खातं आहे, इथे मुख्यमंत्री आहे, तिथे सरकार आहे, लोकनियुक्त सरकारला माहित आहे काय करायचं. लादन नाही असा एक सवाल उपस्थित केलाय, राज ठाकरेंवर गुन्हे का दाखल केले जात नाही, राज ठाकरेंकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. रावणाच्या बाजूने हे सरकार नक्की कळत नाहीये, हनुमान चालीसा पठण केल्यामुळे एवढा त्यांना नाही, ते चुकीचं बोलतात. ज्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे, त्यांनी रावणाचा इतिहास पाहिला पाहिजे. रावणाचा अंत अहंकारामुळे झाला. रावण हा एक विद्वान हुशार असा योद्धा होता, पण रावण जो धारातीर्थी पडला तो त्याच्या अहंकारामुळे. काही लोकांना सत्ता गेल्यामुळे अहंकार येतो, तर काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो, तर काहींना सत्ता गमवल्यातून सुद्धा एक वेगळा अहंकार निर्माण होतो. आता कोणत्या अहंकारातून कोण कोणाला रावण म्हणते पाहायला पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलेला आहे त्यांनी त्या रावणाचा अंत करावा आधी, आणि मग महाराष्ट्राच्या देशाच्या प्रश्नावर बोलावं.